त्यामुळे कोणीही त्या बाळासाहेबांचं नाव घेऊन त्याचं नाव आम्ही तिकडे घेऊन देऊ असं लोकांना खोटं भासू नका. समजा 2015 ते 2018 पर्यंत या ठिकाणी हे काम संपूर्ण मी केलेलं आहे याचे पुरावे आहे. त्यांनी झोपी आता झाला जाग आली जे काम पूर्ण झालं त्यांनी त्यांना माहिती पण नाही टाकावेत. डीपी प्लॅनला डीपी प्लॅनला मंजूर झालं तर त्याला कोणीही शिडको काही करू शकत नाही म्हणून त्या ठिकाणी पत्रव्यवहार मी केला होता. नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये. पण आजची जो ग्राउंड रिपोर्टिंग आहे ती ग्राउंड रिपोर्टिंगच्या सोबतच थेट संवादाची पण आज आपण कार्यक्रम इथं राबवत आहोत. तर विषय असा आहे की जुईनगर नेरूळ विभागामध्ये एक एसटीपी प्लांट होता नवी मुंबई महानगरपालिकेचा, तो बंद झाला, खूप वर्षापासून बंद आहे. आणि ह्या ठिकाणी भव्य असे क्रीडा संकुल उभारण्यात यावे यासाठीचा पाठपुरावा स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला आहे. परंतु हे स्थानिक लोकप्रतिनिधी एका संबंधित पक्षाचे आहेत आणि त्यांनी हा पाठपुरावा केला आणि त्याच्यानंतर जेव्हा हे डी पी प्लॅन म्हणजे आत्ताचा प्रारूप विकास आराखडा जो नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रसिद्ध झालेला आहे त्या तो झाल्यानंतर हा जो डी पी प्लॅनमध्ये हा भूखंड जो आहे एस टी पी प्लॅनचा तो क्रीडा संकुलासाठी आरक्षित करण्यात आला नवी मुंबई महानगरपालिकेकडून आणि नगररचना विभागाकडून नवी मुंबई महानगरपालिकेच्या. आणि त्याच्यानंतर सर्वच पक्ष जागे झाले अचानकपणे. म्हणजे ज्या स्थानिक लोकप्रतिनिधीने किंवा त्यांच्या पक्षाने जो काही पाठपुरावा केलेला त्यांनी त्यांच्या त्यांच्या सवंगड्यांनी किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर नगरसेवकांनी त्या पक्षाच्या संबंधित पक्षाच्या ते बाजूला राहिलं आणि अचानकपणे हे पक्ष उठले आणि राजकीय श्रेय म्हणा किंवा जनतेचं श्रेय की आम्हीच हे केलं अशा पद्धतीची बॅनरबाजी पण सुरू झाली, काही बातम्या पण प्रसिद्ध झाल्या. परंतु ह्याच्या पाठीमागचं नक्की म्हणजे आपण हे श्रेयवाद बोलू शकत नाही तर हे नक्की केलं कोणी काम हे आज आपल्याला उलगडा करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. हे जनतेला पण माहिती पडू द्या जुईनगरच्या सांडपाड्याच्या आणि संबंधित नवी मुंबईच्या की नक्की एवढं मोठं काम, कारण की हे काही छोटा वास्तू नाही उभारणार आहे. 13,000 स्क्वेअर फीटवर ही मोठं भव्य असं क्रीडा संकुल उभारणार आहे. तर आपल्यासोबत आज दोन माझे लोकप्रतिनिधी आहेत नगरसेवक, एक रंगनाथ औटीसाहेब जे शिवसेनेचे नगरसेवक राहिलेले वर्षानुवर्षे ज्येष्ठ नगरसेवक आणि आपल्यासोबत युवा नेतेसुद्धा आहेत विशालजी ससाने. तर मी पहिल्यांदा रंगनाथ औटी यांच्याकडे जाणार आहेत की औटी साहेब मला सांगा की हे जे सर्व घडलं आजच्या तारखेला की आज इथं क्रीडा संकुल उभारण्याचं अंतिम करण्यात आलं म्हणजे डी पी प्लॅनमध्ये तरी आलं, तर जी सुरुवात कशी झाली आणि तुम्हाला असं का वाटलं की इथं एस टी पी प्लॅनच्या ऐवजी फक्त क्रीडा संकुलच उभारण्यात यावं, कारण की इथं तुम्ही शाळा कॉलेज हॉस्पिटल्स काही पण उभारण्याची मागणी करू शकले असते पण भव्य क्रीडा संकुलच उभारण्यात यावं हे तुम्हाला का वाटलं आणि याची सुरुवात तुम्ही कशी केली? सर्वप्रथम आपल्या या ठिकाणी सांगतो आजचा जो विषय आहे आपला पत्रकारांचा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी उभा आहे त्या प्रभागाचा मी नगरसेवक म्हणून गेली 5 वर्षे काम केलं. 2015 ते 2020 हा माझा या ठिकाणी प्रभागामध्ये नगरसेवकाचा काळ होता आणि मला याची आनंदाची गोष्ट आहे का माझ्या प्रभावामध्ये चांगलं क्रीडा संकुल होतं याचा आनंद मला आणि माझ्या प्रभावातील सर्व जनतेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आज झालेला आहे. या ठिकाणी आपण जो प्रश्न विचारला आहे याची सुरुवात कशी झाली, ज्यावेळेस मी 2015 नगरसेवक म्हणून या ठिकाणी महानगरपालिकेत गेलो येथे 4 नगरसेवक म्हणून याच्या अगोदर मी 5 वर्ष जुईनगरचा नगरसेवक होतो. पण मी त्यावेळेस मी पाहणी करीत होतो हा एस टी पी प्लॅन हा उड्याव आहे याचा त्रास या ठिकाणी सेक्टर 2 असेल सेक्टर 24-25 या ठिकाणी जुईनगरमध्ये पूर्ण वास यायचा आणि त्या ठिकाणी दुर्गंधी आणि त्यानंतर मच्छरांचा त्रास पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत होता. म्हणून प्रथम मी विचार केला मागच्या 5 वर्षांमध्ये 2015 ते 2020 त्याच्या अगोदर या ठिकाणी 2010 ते 2015 ज्यावेळी नगरसेवक होतो त्यावेळेस माझ्या डोक्यात कल्पना आली का हा जर एस टी पी प्लॅन आपण बंद नाही केला तर या ठिकाणी नागरिकांचा या ठिकाणी त्रास होईल. फक्त एस टी पी प्लॅन बंद करायचा विचार 2010 ते 2015 आल्यानंतर तो बंद करण्यासाठी या ठिकाणी उघड्या वाचलेला एस टी पी प्लॅन बंद करण्यासाठी तो सांडपाड्याला जॉईन करण्यासाठी त्यासाठी प्रयत्न 2010 या ठिकाणी चालू केले. प्रयत्न काय चालू केले का या ठिकाणची लाईन पाईपलाईन त्या ठिकाणी गेली पाहिजे म्हणून जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर पाठपुरावा करून त्या ठिकाणी कोर्टामध्ये त्या ठिकाणी खारफुटीचा प्रश्न मोठा होता तो सॉल्व्ह करण्यासाठी मी असेल उमेश पाटीलसारखे साहेब असतील त्या ठिकाणी जे जे अधिकारी त्या ठिकाणी होते त्यांच्याबरोबर पाठपुरावा करून आम्ही स्वतः नागपूरपर्यंत जे खारपुटीचे त्या ठिकाणी एनओसी घ्यायला लागते ती एनओसी मिळत नव्हती म्हणून ते कोर्टात गेले होते. कोर्टातून आपणही महानगरपालिकेने जिंकावं म्हणून आम्ही प्रशासनाने जे प्रयत्न केले त्याच्या त्या लेवलमध्ये सुद्धा मी त्या ठिकाणी प्रयत्न केले का जर खारपुटीचा प्रयत्न सुटला तर ही लाईन जॉईंट होईल आणि माझा हा एस टी पी प्लॅन बंद होईल. म्हणून 2010 पासून 2014-15 हा प्रयत्न झाला. त्यामध्ये अनेक गोष्टीला टेंडर निघाले, कामं बंद ठेवली, परत कोर्टात जायला लागले, अनेक गोष्टीचं या ठिकाणी वाहवा झाल्यानंतर शेवटी 2016-17-18 त्या ठिकाणी एस टी पी प्लॅन बंद झाला. कारण का तो येतो एस टी पी प्लॅन तिथं एस टी पी प्लॅनची लाईन त्या ठिकाणी सांडपाड्याला त्या ठिकाणी जोडली गेली आणि हा एस टी पी प्लॅन गेली 1 वर्षापूर्वी या ठिकाणी पूर्ण बंद झाला. अरे हा बंद झाला असता आणि मला माहिती होतं का एस टी पी प्लॅन बंद होणार आहे
म्हणून 2016 या ठिकाणी 2015 पासून या ठिकाणी आपण जर पाहत असेल ही सर्व पत्रव्यवहार आपण जर पाहिला असेल तर हा पत्रव्यवहार केला आणि नुसतं पत्रव्यवहार कोण आणि आवडी साहेब मी सांगेल की प्रत्येक पत्रव्यवहार जरा तुम्ही खुलासाने सांगा असा तर पुढे जाऊन थोडंसं आपण जर हे पहिला असं 2017 तारखेचा जो त्यामध्ये लिहिले महासाहेबला ठराव आणण्यासाठी या ठिकाणी सन्मान्य महापौरांना या ठिकाणी लेटर दिलं होतं त्याप्रमाणे 2018 या ठिकाणी आयुक्त साहेबांना 2016 ज्यावेळेस आयुक्त साहेब होते त्यांना या ठिकाणी लेटर दिलं 2016 पुन्हा या ठिकाणी प्रश्न आणि ठराव ज्या मांडले गेले ठराव या ठिकाणी त्या ठिकाणी टाकून परत 2016 दिले 2015 सुद्धा सुरुवात केली होती त्यामध्ये एसटीपी प्लॅन असेल आणि स्मशानभूमी असेल बाजूची असलेली लिंगाय समाजित त्याचा सुद्धा या ठिकाणी प्रश्न आणि ठराव मांडले आपण याच्यामध्ये पहिले तर याच्यामध्ये सुद्धा एसटीपी प्लॅनचे संरक्षण बिंदू व्हावं म्हणून या ठिकाणी ठराव मांडला होता त्याप्रमाणे तसंच 27/5/2016 सुद्धा या ठिकाणी आपल्याला लिहिलं असेल तर 84 सेक्टर 2 भूखंड क्रमांक एसटीपी बंद करून स्विमिंग पूल व्हावा याचा या ठिकाणी पुरावा दिला आहे 2018 असेल या ठिकाणी स्मरणपत्र असेल आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या या ठिकाणी मी दाखवतो का या ठिकाणी सूचक रंगनाथ कारभारी आवटी आणि अनुदक रामदास बबन पवळे हे ठिकाणी जो ठराव जो आला त्याच्यामध्ये संपूर्ण या ठिकाणी लिहिलेलं आहे का हा ठराव का त्या ह्या ठराव मांडण्यासाठी त्या ठिकाणी जी काय गरज होती त्या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि तो ठराव सर्वांमध्ये मंजूर झाला म्हणून त्या ठिकाणी जुलै 2017 त्यावेळेसच हे काम एसटीपीला बंद व्हावा स्विमिंग पूल व्हावा असा अशासकीय जो ठराव असतो तो नगरसेवकाला मांडून झाला त्यानंतर अनेक वेळा ते शासकीय ठराव आणावा म्हणून त्या ठिकाणी पत्रव्यवहार मी केला होता त्या ठिकाणी त्यावेळेचे तत्कालीन आयुक्त होते रामास्वामी यांनी त्यावेळेस ते मला म्हटले का आपण शासकीय ठराव आणायचा तो सिडको घेऊन जायचा आणि शासनाला घेऊन जायचा त्या ठिकाणी ती जागा विकली जातील तो भूखंड आपल्याला गरज नाही कारण एसटीपी प्लॅनची म्हणून ते ठिकाणी ताब्यात घेतील आणि ती मोकळी जागा विकून जातील म्हणून तुम्ही तो प्रयत्न करण्यापेक्षा ठराव टाकण्यापेक्षा आपण एक डीपी प्लॅन होतोय नवी मुंबईचा त्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी त्याची सूचना मांडा त्यांनी त्या ठिकाणी दिलेली जी सूचना होती ती तात्काळ त्या ठिकाणी 2018 डीपी प्लॅन जेव्हा सूचना मागा हरकती सूचना चालू होत्या नगरसेवकांकडून त्यावेळी डीपीमध्ये काय काय ॲड करायचं त्यामध्ये मी स्वतः आमच्या जुहीनगरमध्ये आणि निरूळमध्ये जे जे ठिकाणी भूखंड खाली आहेत ते भूखंड सामाजिक उपयोगासाठी यासाठी ते भूखंड टाकावेत डीपी प्लॅनमध्ये डीपी प्लॅनला मंजूर झालं तर त्याला कोणीही शिडको काही करू शकत नाही म्हणून हा भूखंड असेल नर्सरीखाली हाय टेन्शन खाली जेवढे जेवढे नर्सरी आहेत त्या जुहीनगरमध्ये आणि या ठिकाणी 2-4 तिथं चांगले गार्डन व्हावं असे मोठे जे 2 प्रोजेक्ट त्या ठिकाणी डीपी प्लॅन जर गेले तर माझ्या जुहीनगरला एक चांगलं गार्डन होईल आणि द क्रीडा संकुल होईल अशाप्रमाणे 2018 हे काम आपलं पूर्ण झालं त्यानंतर आपण पुढे जाऊन विचारलं तर 2019-20 इलेक्शन येते निवडणूक येतात म्हणून काही राजकीय पक्ष जे आपण पक्ताई बॅनर लावतात वेगळ्या पद्धतीनं ऍड करतात त्यांना वाटलं या ठिकाणी काय झालं त्याला माहिती सगळेच येईल की जेव्हा आम्ही बघितलं जुहीनगर नेरूमध्ये फिरत होतो तेव्हा निदर्शनास गोष्ट आली गेल्या डीपी प्लॅन जसा झाला तेव्हापासूनच काही बॅनरबाजी सुरुवात झाली ज्याचा एकही नगरसेवक सभागृहात नाही आहे महानगरपालिकेच्या किंवा येण्याची शक्यता पण तेवढी नाही कमीच आहे सर्वांना माहिती आहे का ते कारण त्याला मला वेगळं सांगायला नको आणि तो पक्ष कोणता तर त्या पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी बॅनरबाजी केली की त्यांनी हे केलं त्यांनी पाठपुरावा केला त्यांनी अक्षरशः आमदारांचेही फोटो लावले त्यांच्या पक्षाचा एकमेव आमदार आहे त्यांच्यासोबत की त्यांनी हा पाठपुरावा केला सर्व केलं जबकी ते आमदार इकडच्या विषय ठेवत नाही विधानसभेचा बेलापूर विधानसभा किंवा नवी मुंबईच्या कोणत्याही ऐरोली विधानसभेचे पण नाही ते पलीकडे कल्याण साईडला जाऊ कल्याण ग्रामीणचा जो काउन कोणता आहे विधानसभा क्षेत्र तिकडचे आहेत तर त्यांच्याकडे जाऊन त्यांचा फोटो लावून सर्व बॅनरबाजी केली तर अशांना तुम्ही किंवा त्यांच्या बॅनरबाजीला तुमचं प्रत्युत्तर काय असेल मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी जे विरोधक या ठिकाणी बॅनरबाजी करतात फेसबुकला टाकतात व्हॉट्सअपला टाकतात जनतेला दाखवतात का आमचे असलेले नेते मंडळी आम्ही इथं आणले त्या ठिकाणी आम्ही त्यांना घेऊन गेलो ते त्या ठिकाणी पास झाला त्यांना आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो का 2015 मी जाणून बुजून तुम्हाला पुन्हा सांगतो 2015-2018 या ठिकाणी हे काम संपूर्ण मी केलेलं आहे याचे पुरावे आहेत त्यांनी काम जर या ठिकाणी चालू केलं असेल काही त्याच्या पुरावे असेल ते त्याच्या जनतेला दाखवावे म्हणजे मीडियाला दाखवावे या सर्व गोष्टी असतात हा ते हे सर्व या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे म्हणजे त्यांनी झोपी आता झाला जाग आली जे काम पूर्ण झालं त्यांची त्याला माहिती पण नाही मला वाटतंय ते आज त्याला माहिती पडेल का हे काम पूर्ण झालंय ज्याची माहिती घ्यायची नाही ते काम पूर्ण झालंय त्याचं श्रेय घ्यायसाठी फक्त लेटरबाजी करायची आणि स्टाईलमध्ये सांगायचं का आपल्या ठिकाणी मनसे टाईल असेल वेगवेगळ्या टाईल असतील त्या टाईल्स दाखवून जनतेला या ठिकाणी दाखवायचं का हे काम आम्ही केलं तर यांना आपल्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे
तुम्ही या ठिकाणी जर या गोष्टी मी केल्या नसतील हे खोटं तुम्ही सिद्ध केलं तर रंगनाथ आवडी दोन वेळा नगरसेवक होता या मालिकेचा परत या ठिकाणी राजकारण काय या ठिकाणी काय परत राजकारण करणार नाही जर हे खोटं सिद्ध केलं तर आणि जर हे तुम्ही केलं असेल आणि तुम्ही जर सिद्ध करून नाही दाखवलं तर तुम्ही राजकारण करायचं सोडून द्या घरी बसा समाजकारण करा चांगले कामं करा ह्या आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की जेव्हा मी ठामपणे सांगतो तेव्हा हे पुरावे सगळ्यात मी सांगणार आहे आणि ज्या जनतेला सुद्धा काही शंका असेल त्यांनी आपल्या शाखेमध्ये कधी यावं आणि त्या ठिकाणी पुरावे मागावे त्याची आलट्यातून माहिती मागावी आणि त्या ठिकाणी आयुक्त साहेबांबरोबर त्याची चर्चा करावी कारण ज्यावेळी तत्कालीन आयुक्तांनी जे काम केलं होतं हे आयुक्तांनी त्या ठिकाणी तो डीपी प्लॅन घ्यायला कुठेही विरोध केला नाही कारण ते मागचं जे आम्ही पास केलेलं काम त्यांनी पुढं ठेवलं म्हणून ह्या असलेले बांगर साहेबांचा सुद्धा मी आभार ठेवतो कारण तो त्याला खोडा घातला नाही कारण उद्या खोडा घातला असता त्याला अडचणी आल्या असत्या पण त्यांचंही बांगर साहेबांचा मी आभार मानतो आणि खरे आभार मानतो या ठिकाणी असलेले डॉक्टर रामास्वामी यन आणि त्या काळाचे आमचे असलेले खासदार त्या ठिकाणी राम विचारे साहेब आहेत त्यांनी सुद्धा वेळोवेळी त्या आयुक्तांना त्या ठिकाणी आवटे साहेबांच्या प्रवासातलं काम झालं पाहिजे म्हणून कायमचा पाठपुरावा केला म्हणून ह्या दोन्ही व्यक्तींचं मी आभार मानतो आणि हे आभार मानत असताना मी असेल प्रवास त्या ठिकाणी नगरसेवक विशाल असेल नगरसेवक शिवसेनेचा आणि आमची संपूर्ण जनता शिवसेना पक्षाची असेल लागतात त्यांनी मला पाठबळ दिलं काय साहेब हे काम झालं पाहिजे हे सर्व श्रेय मी माझ्या जनतेला देतो मी सुद्धा मला श्रेय घेण्यापेक्षा माझ्या जनतेने मला निवडून दिलं म्हणून त्याला मी श्रेय देतो आणि भविष्यात इथं डीपी प्लॅन मंजूर झाल्यानंतरच अजून डीपी प्लॅन मंजूर झालेला नाही राजस्थानकडून आणि राहिला विषय काय त्या ठिकाणी त्याला नाव जेव्हा इमारत तयार होईल त्यावेळेस त्या ठिकाणी बाळासाहेबांचं नाव द्यायचं जे काम आहे स्वप्न आमचं आहे ते आम्ही पूर्ण करणार आहे त्यामुळे कोणीही त्या बाळासाहेबांचं नाव घेऊन त्याचं नाव आम्ही तिकडे देऊ असं लोकांना खोटं भासू नका तर ती संधी तुम्हाला येणारच नाही तिथला स्थानिक नगरसेवक त्या ठिकाणी ते नाव देऊ शकतो ठराव सक्षम आहेत आणि तो देऊ शकतो ते सक्षम आहे बाळासाहेबांचं नाव द्यायसाठी या संकुलाला ही जबाबदारी आमची आहे ते उद्या क्रीडा संकुल झाल्यानंतर भविष्य काळामध्ये आम्ही पुन्हा जनतेच्या इच्छेनुसार किंवा जनतेच्या जनतेच्या सहकार्याने आम्ही पुन्हा महापालिका आपला भगवा भडकवणार आहे आणि त्यानंतर हे क्रीडा संकुल तयार हो झाल्यानंतर त्या ठिकाणी बाळासाहेबांनी स्वर्गवासी बाळासाहेबांचं नाव द्यायची जे आमचा शब्द आहे तो आम्ही पूर्ण करणार आहे त्याची काळजी कोणी करायची गरज नाही. तर जुईनगरचे युवा नेतृत्व ज्यांना समजलं जातं आणि ते रंगनाथ आवटे यांचे शिष्यही आहेत असंही सर्वांना माहिती आहे असे विशालजी ससाने माजी नगरसेवक शिवसेनेचे जुईनगर विभागातली विभागात तेही आहेत. विशालजी मला काय सांगाल ह्या सर्व गोष्टीविषयी की रंगनाथ आवटी आणि तुमच्या शिवसेना पक्षाने तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होता काय आम्ही सभागृहामध्ये आम्ही बघितलं जेव्हा रंगनाथ आवटी साहेब जेव्हा कोणताही प्रस्ताव मांडायचे त्याला पाठिंबा देण्यासाठी तुम्ही सातत्याने उभे राहिले आहेत तुम्ही पण त्या गोष्टीमध्ये सक्रिय पद्धतीने तुम्ही सहभाग नोंदवलेला आहे. तर परंतु आता श्रीवादाची गोष्ट समोर आलेली आहे तर ह्या सर्व आता जसं आवटी साहेबांनी सांगितलं की त्यांनी केलेला पाठपुरावा शिवसेना पक्षाने पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांचं मिळायला समर्थन पाठबळ या जोरावरच इथं क्रीडा संकुल उभारावं यासाठीचं जे काही प्रयत्न झालेले आत्तापर्यंतचे परंतु श्रेय घेण्याचा प्रयत्न कोणत्या दुसरा राजकीय पक्ष करत आहे या सर्वेकडे तुम्ही कसं पाहतात? सर्वप्रथम मी स्थानिक नगरसेवक रंगनाथ आवटी साहेब यांचे जुईनगर रहिवाशी सेक्टर म्हणून मी त्यांचा आभार व्यक्त करतो. ज्यावेळी 2010 ते 2015 ते जुईनगरमध्ये नगरसेवक होते तेव्हा हा उर्वरित भाग हा आमच्याकडे असता त्या भागाचा नागरिकांना त्रास होता त्याप्रमाणे सेक्टर 2 लोकांनाही तो त्रास होता. पण फक्त त्रास म्हणजे असा छोट्या प्रमाणात दुर्गंधीचा त्रास मच्छरांचा त्रास अशा गोष्टीला वारंवार त्यांच्याकडे जाऊन ती तक्रार करणं त्यांनी त्यावेळीपासून त्यांच्या डोक्यात संकल्पना होती की हा कुठंतरी आपल्याला याच्यावर चांगल्या पद्धतीने काम करता येईल. काम करत असताना योगायोगाने 2015 ते ह्या प्रभागाचे नगरसेवक पण झाले शिवसेनेतनं. नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी ह्या गोष्टीचं पहिलंच त्यांच्या डोक्यात संकल्पना होती की माझ्या जुईनगरमधल्या रहिवाशांना ह्या गोष्टीचा त्रास होतो आणि तिथं स्थानिक लोकांना पण त्रास होतो. मग त्यांनी ते बारकाईने ते STP प्लॅन कसा बंद करता येईल हा पहिला त्यांनी विचार केला. आता त्यांनी सांगितलं की हे केलं पण त्यांनी सांगताना मला म्हणजे अभिमान आहे की वृक्ष प्राधिकरण समितीला ते असताना ज्या वृक्ष प्राधिकरण समितीतून त्यांच्या मार्गनातनं ज्या आपल्या तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही पद्धतीचं म्हणजे खारफुटी असू दे किंवा वृक्ष प्राधिकरण दे हा विषय येतो मग त्यांनी बारकाईने तो विषय हाताळला आणि जो STP प्लॅनचे जे रिकॉलिंग टेंडर होते ते पूर्णतः ते पास करून त्यांनी तो STP प्लॅनचं जे इकडं जे मलनिसरणचं पाणी होतं ते तिथे डायव्हर्ट करून घेतलं. ते टेंडरही त्यांनीच काढलं 21 लाखाचं त्याची कोणाला अजूनपर्यंत माहिती नसेल. त्यानंतर दुसरा भाग आला की आता STP बंद झालं तर इथं आपल्याला चांगल्या प्रमाणाचं सुविधा केंद्र लोकांना उपलब्ध करायचे. आपण बोललं की आजूबाजूला शाळा येते आजू जुईनगरमध्ये पण शाळा आहे नेरूळमध्ये पण शाळा आहे चांगल्या प्रकारचे हे पण आहे
पण आपल्या इथं खेळाडूंना वाव मिळण्यासाठी कुठंच चांगल्या प्रकारचं आंतरक्रीडा संकुल नाही आहे. म्हणजे क्रीडा संकुल त्यांनी बनवताना त्यांनी विचार केला की जिम्नॅस्टिक प्रकारचं क्रीडा संकुल व्हावं, त्यामध्ये जलतरण असू दे किंवा चांगल्या प्रकारचं जिमखाना असू दे, त्यानंतर चांगल्या प्रकारचे म्हणजे टेबल टेनिस असू दे किंवा बुद्धीला विकास करणारे खेळ असून दे, बॅडमिंटन असून, त्यानंतर थोडंसं वाचनालय म्हणजे आपल्या कुठच्या ह्या जवळपासच्या एरियामध्ये नाही, ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांच्या जे संकल्पना होती ती संकल्पना 2018 त्यांच्या मार्फत ती पूर्ण करण्यात आली. पण त्यावेळी हा भूखंड मुळात त्यांनी सांगितलं की हा सिडकोचा होता, सिडकोला कोणत्या प्रकारची जर चावल लागली की हा भूखंड खाली झाला तर उद्या सिडको त्या भूखंडावर येऊन स्वतः दावा सांगेल, दावा बोलू शकले असते. आणि तुम्ही पाहिले की आजपर्यंत सिडकोनी म्हणजे प्रकल्पग्रस्त असून किंवा स्थानिक लोक असून दे त्यांच्यावर कुठच्याही ना कुठच्या प्रकारे घात केलेला असतो, अन्याय केला एक प्रकारे, मग तो होऊ नये म्हणून हे बारकाईने आवटी साहेबांनी तो विषय हाताळत होते. त्यामुळे 2020 इलेक्शनचं लागलं, टाऊन प्लॅनिंगकडे त्यांनी विषय टाकला. पण टाऊन प्लॅनिंगकडे विषय टाकल्यानंतर जसं इलेक्शन लागल्यामुळे महासभा होत नाही आणि कोणत्याही मोठी पॉलिसी पास करण्यासाठी महासभेचा मंजुरी लागते, ती मंजुरी होण्यासाठी त्यांनी तो विषय थांबवलेला. फक्त त्यांनी लोकांना सांगितलं आपण असं करणार आहे तसं. त्यानंतर 2020 ते हळकुंड लावलेली लोकं तयार झाली, कोविडमध्ये काय करत होती ते त्यांच्या जीवाला त्यांचं माहीत होती. पण तीच लोक आज सांगतात की आम्ही हे करणार ते करणार, आता नामकरणाचा विषय ती वास्तू अजून कोणत्या ताब्यात आहे हा विषय माहीत नाही. आणि स्थानिक नगरसेवकांनी ते नामकरणाचा पण उल्लेख केलेला म्हणून त्या लगेच त्याचंही क्रेडिट घ्यायचं. कसं असतं की कुठंतरी मनाची नाही तर जनाची ठेवली पाहिजे, क्रेडिट घ्या ना तुम्ही. तुमच्याबरोबर सन्माननीय नगरसेवकांनी सांगितलं ना की तुम्ही सहकार्य केलं म्हणून तुमचाही आभार व्यक्त करतो, केलेल्या कामाचा क्रेडिट घ्या त्यामध्ये. पण तुम्ही चुकीच्या पद्धतीने लोकांना सांगताय. आज तुम्ही पाहिला असाल की जुईनगर आणि नेहरू प्रभागामध्ये फलकं लावण्यात आली माहिती सकट की बाबा आम्ही काय केलं. त्यांनी असं नाही केलं की खासदार संघ फोटो टाकला किंवा रामास्वामी साहेबांना पत्र देताना फोटो दाखवला, त्यांनी पत्र टाकले. पत्र लावल्यानंतर त्यांच्या पायाची वाळू सरकली की 2015 ते 2018 ह्या गोष्टीचा पूर्ण सारांश आवटी साहेबांनी केलाय. आणि ती गोष्ट बघता तो उपायुक्तांना किंवा पालिकेच्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून त्यांचे बोर्ड काढा नाही तर मी असं करेन तसं करेन अशी भूमिका मांडणं योग्य नाही. याच्याने समाजातमध्ये एक त्रेड निर्माण करायचं तुम्ही काम करताय आणि त्या त्रेडच्या मार्फत तुम्ही समाजात विकास कामं नाही करू शकत, तुम्ही फक्त राजकारण करू शकतात. आज विकास कामं करायची होती म्हणून आवटे साहेबांनी कोणत्या प्रकारचं कधी गालबोट लागू नये किंवा कोणत्या माझ्या कार्यकर्त्याला त्रास होऊ नये याची पण भूमिका त्यांनी सांभाळली. आज जर त्यांना क्रेडिट घ्यायचं असतं तर त्यांनी ह्याच्या आधीच घेतलं असतं. त्यांनी जे ब्रीदवाक्य की मी काम करतो समाजाच्या विकासासाठी आणि ज्याप्रमाणे ते दुनिया बोलतात की 80% समाजकारण 20% राजकारण, हे फक्त राजकारणाच्या वेळी ज्यावेळी इलेक्शन असेल त्यावेळी, पण पूर्णपणे 100% आवटी साहेबांच्या किंवा आमचे घाक साहेब आहेत किंवा इतर सर्व पदाधिकारी त्यांच्या मार्फत 100% समाजाच्या विकासा कामासाठी आम्ही काम करत असतो. गेले 5-7 वर्ष आता म्हणजे 2-3 वर्ष आम्हाला जास्त भेटले, त्या वर्षातही चांगल्या प्रकारचे आम्ही काम करू शकलो. आणि सन्माननीय आयुक्त आहेत आत्ताचे अभिजित बांगर तेही सहकार्य करतात, काल त्यांची भेट झाली, त्या भेटीमध्ये त्यांनी सरळ सांगितलं की TPO हा गेलेला विषय तो तिथून मंजूर झाला, तिकडचा आराखडा घेऊ, त्याप्रमाणे आपण सिडकोशीच चर्चा करू आणि त्यानंतर ती जी भूमिका आहे की जी तुम्ही घेतली आहे त्याच्यावर आपण पूर्णपणे अभ्यास करून त्या भूमिका मांडू. ह्या कोणत्या गोष्टीचं वाचालाभ नाही, फक्त मी केलं ही गोष्ट म्हणणाऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो, कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करत असताना बारकाईने अभ्यास करा. उद्या तुमच्यावर कोणी ताशेरे ओढणार नाही किंवा तुम्हाला कोणावर ताशेरे ओढायची वेळ येणार नाही. सन्मानाने तुम्ही तुमचा सन्मान मिळवा हीच आमची इच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आता आपल्या इथे ज्या समाजसेविका आहेत या जुईनगर विभागातल्या जुईनगर नेहरू विभागाच्या त्या चौवटी आपल्यासोबत आहेत, त्यांनाही आपण विचारणार आहोत की जो STP हा जो बंद पडलेला आहे या ठिकाणी जे क्रीडा संकुल उभारण्यासाठी जो काय प्रयत्न झालेला आहे त्याचं श्रेय नक्की कोणाचं आहे आणि त्या सर्व गोष्टींना पाठपुरावा म्हणा किंवा सकारात्मक भूमिका कोणी कोणी घेतली. तर मॅडम काय सांगाल की ही जे STP ऐवजी इथं चेंज ऑफ यूज करून इथं क्रीडा संकुल उभारण्यात येत आहे आता, तर या सर्व श्रेयवाद चाललेलं आहे तुम्हाला सर्व माहिती आहे, तर याचं सर्वस्वी श्रेय तुम्ही कोणत्या पद्धतीने या सर्व गोष्टीकडे पाहतात? सर्वात प्रथम जुईनगर आणि नेहरूवाशांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण पाहतोय की आपल्या वार्डमध्ये सर्वकडे बॅनर लावलेले आहेत परंतु खोटी जाहिरातबाजी करून काही सिद्ध होत नाही. गेली म्हणजे 2015 आवटी साहेबांनी आणि त्यांच्यासोबतच विशाल असेल तर यांनी खूप असे त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत की या ठिकाणी जो नेहरू आणि जुईनगर
वाशाना जो मच्छरांचा आणि दुर्गंधी मोठ्या प्रमाणात हा वास येत होता आणि मच्छरांमुळे पण खूप त्रास व्हायचा. तर हे कुठेतरी यांच्या हावटी साहेबांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी एक ठरवले की या ठिकाणी हे एसटीपी प्लांट बंद करून या ठिकाणी क्रीडा संकुल आपण उभारूया आणि या ठिकाणी कुठेही असं मोठ्या प्रमाणात क्रीडा संकुल नाही आणि त्यासाठी जागाही उपलब्ध नाही आहे. तर ही जागा आपल्या नेहरूमध्ये सेक्टर 2 उपलब्ध आहे. तर हा प्लॅन त्यांनी गेली 15 याचा पाठपुरावा करून तयार केलेला आहे आणि तो लवकरच तयार होईल आणि याचं श्रेय सर्व यांनाच जाते. तर अशा प्रकारे जुईनगरमध्ये हे जे एसटीपी प्लांट तुम्ही बघतात आहे, तर ह्या एसटीपी प्लांट हे बंद पडलेले एसटीपी प्लांट आहे मुंबई महानगरपालिकेचं. आणि ह्या ठिकाणी जे येणाऱ्या दिवसांमध्ये भव्य क्रीडा संकुल उभं राहणार आहे, ज्याचा फायदा इथल्या नेरूळ विभाग आणि जुईनगर, विशेषतः जुईनगर विभागातल्या नागरिकांना होणार आहे. आणि यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते स्थानिक लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक शिवसेनेचे रंगनाथ औटी आणि त्यांच्यासोबतच त्यांचे शिष्य म्हणून समजले जाणारे स्थानिक म्हणजे जुईनगर विभागाचेच माजी नगरसेवक युवा नेतृत्व विशालजी ससाने आणि शिवसेना पक्षाने या जेवढे पदाधिकारी आहे, जेवढे समर्थक आहे, त्यांनी सर्वांनी या ठिकाणी भव्य क्रीडा संकुल उभं राहावं यासाठी प्रयत्नशील राहिले. त्यांनी प्रयत्न केले, त्यांनी सर्व पुराव्यासकट रंगनाथ औटी यांनी मांडणी केलेली आहे. त्याच्यामुळे जो काही श्रेयवाद आहे इतर पक्ष जे घेण्याचा प्रयत्न करत आहे तो कुठेतरी श्रेयवादावर आता माझ्या मते विरजण त्यांच्यावर पडलेला आहे किंवा तो आता श्रेयवाद नाहीसा झालेला आहे. आणि नागरिकांना ही गोष्ट समजेल ही मुलाखत बघितल्यानंतर, आत्ता आम्ही जी मुलाखत घेतली समजलीच आहे असं बोलूयात की कुठेतरी कामं इतरांनी करावी आणि श्रेय घेण्यासाठी, श्रेय लाटण्यासाठी त्या कामाचं पुढे यावं. परंतु कसं आहे की जेव्हा जो व्यक्ती काम करतो ना तेव्हा त्याचे पुरावे पण तो सोबत बाळगतो. आता प्रशासकीय स्तरावर जेव्हा कोणता पाठपुरावा केला जातो, नवी मुंबई महानगरपालिका असू दे, महाराष्ट्र राज्य शासन असू दे, केंद्र शासन असू दे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका असू दे किंवा ग्रामपंचायत साधी आपण बोलू शकतो असू दे, तर ते रेकॉर्डवर असतात. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची फसवणूक नसते. तर ह्या ज्या एसटीपी प्लांटचा जो काही श्रेयवादाचा मुद्दा होता, जो काय वादळ होतं, जे काय प्रॉब्लेम होता, तो आता क्लिअर झालेला आहे असं जुईनगरच्या आणि नेरूळच्या तसेच नवीबीच्या जनतेलाही हे गोष्टीतून कळालेलं आहे, या मुलाखतींमधून कळालेलं आहे. तर आता एकच आपण अपेक्षा धरूयात की येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून येथे भव्य असे क्रीडा संकुल उभारण्यात यावं. आणि जसं स्थानिक लोकप्रतिनिधी जे माजी नगरसेवक रंगनाथ औटी ज्येष्ठ नगरसेवक, त्यांनी हेही सांगितले की ह्या भव्य क्रीडा संकुलाला शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचंच नाव देण्यात येईल, त्याचंच नामकरण करण्यात येईल. त्याच्यामुळे अपेक्षा बाळगत हे लवकरात लवकर भव्य क्रीडा संकुल उभं करण्यात यावं आणि इथून ज्या सेवासुविधा ज्या निर्माण होतील त्या सेवासुविधांचा फायदा इथल्या जुईनगर विभाग आणि नेरूळ विभागातल्या नागरिकांना मिळेल अशी आपण सकारात्मक अपेक्षा बाळगूयात. धन्यवाद.